पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या कामाची पुन्हा भूमिपूजन म्हणजे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी आहे अशी टीका पालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली असून भाजपच्या बापाचा हा पैसा आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 103 पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना गतवर्षी या सर्व टाक्यांच्या कामांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला होता. मात्र असे असतानाही या टाक्यांच्या कामाचे भाजपकडून पुन्हा भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्या विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. टाक्यांच्या झालेल्या भूमिपूजनाचं परत भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करायचं असा एक फसवणुकीचा डाव पुण्यातले सत्तारूढ भाजपने घातलेला आहे. मागच्या वेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्या पूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं. त्या ठिकाणी भाजप आंदोलन करत होतं की हे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यावं. आता त्यांनीच आंदोलनं केलेली आहेत की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या वेळी उद्घाटन व्हावं. आता ते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना जुन्याच कामाची उद्घाटन करून फसवणुकीची भ्रष्टाचाराची आणि नियोजन शून्यतेची भेट देण्याचा नवीन पायंडा पाडत आहे. पुण्यातल्या सत्ताधारी भाजपने हा जो काही उद्घाटनाचा घाट घातलेला आहे त्याच्यामुळे हा सगळा जनतेचा पैसा खर्च होणार आहे. हा जनतेचा पैसा आहे, भाजपचा बापाचा पैसा नाही. त्यामुळे भाजपने या असल्या सगळ्या फंदात पडू नये, आम्ही याचा विरोध करतोय.